आयच्या खबरा चित्रान येवकार हांव संदीप पिळगांवकर. पळयात खबरो विस्तारान. कुर्टी चिरपुटे वाठारांत बेकायदेशीरपणान रस्तो रुंदीकरण केल्ल्याचेर कारवाय करात, थळाव्या लोकांनी मागणी केल्या. तशेंच ह्या विशीं पंचायती कडेन कागाळूय केल्ली, देखून कुर्टी खांड्यापर पंचायतीन रस्त्याची ब्रेस्तारा पळोवणी केली. तशेंच TCP आनी भौशीक बांदकाम खात्याक संयुक्तपणान पळोवणी करपा खातीर आफोवचे थारायलां. सुधीर राऊत, एक्टिंग सरपंच, कुर्टी खांडेपार पंचायत. आमकां तीन कंप्लेनी आयल्ल्यो रिगार्डिंग रोड आसफाल्टींग, ताचेर एक आशिल्ली, आनी रोड वायंडींग करता ताचेर एक आशिल्ली, आनी गटर ती मारता ताचेर आशिल्ली. ऑन अग्रवाल म्हणून जो डॅव्हलपर आसा तेजे, तेणें एज पर TCP हेजे प्रमाणे पंचायतीन तेका गटर आनी हे करपाक हे दिल्ले. रोड वायंडींग जे आसा पळय ते आसफाल्टींग, आसफाल्टींग म्हणजे आमचो पॉयंट कितें आशिल्लो की सायडीन जे गटर मारता आसतना माती बिती काडून जे वयर घालता ती माती तेणें घालची न्ही, त्या खातीर लेवल करपा खातीर आमचो तसो पॉयंट आशिल्लो. आतां पब्लिकाक तेजेर इश्यू आसा, पब्लिकाक ऑब्जेक्शन आसा, आनी आमी पब्लिकाचे ऑब्जेक्शनाचो मान दवरता, आनी आमी TCP लॅटर करून तेंकां जॉयंट इन्स्पेक्शन आपयता. कारण आमचे कडेन टॅक्निकल मनीस पंचायती कोण ना, आमकां एज पर TCP च्या हेजे प्रमाणे आमी प्लॅना प्रमाणे आमी तेंकां परमिशन दिता, आनी TCP दिल्ल्या कारणान आमी TCPकूच आतां सद्या हांगा जॉयंट इन्स्पेक्शनाक आपयता, आनी तो पर्यंत आमी तेंचें काम स्टॉप दवरलां. PWD आनी इलेक्ट्रिसिटी खबर आसा, दिला लेटर, दिला ग्रामस्थांनी लेटर दिला, ग्रामस्थांचे जे किती पंचायतीन आता त्यांच्या त्यांच्यानी लेटर जे केला, कंप्लेन केला, त्याप्रमाणे आम्ही इन्स्पेक्शनाक हांगा आयल्या. आणि इन्स्पेक्शन हांगा येऊन आम्ही जेव्हा फॅक्ट पळयलो सगळो, त्याप्रमाणे टेक्निकल मनीस आमच्याकडे नसल्या कारण आम्ही TCPचे त्यांना हांगा आपयता, हांगा आपण त्यांच्याकडे आम्ही डिस्कस करतले, आणि त्याच्या प्रमाणे मागीर फुडलं कितें तो प्रोसिजर. जेन्ना परमिशन दिलं पंचायतीन, जेन्ना परमिशन दिलं ना, त्यांनी पंचायतीन पळयताना पळयलं ना ना. एक्च्युली पण कसं असा, ग्रामस्थांक नाका म्हणून हे सगळे झाला, तो आपल्या हेच्या प्रमाणे असा TCPन जेणे जो प्लॅन अप्रूव्ह करून हाडला त्याच्या प्रमाणे तो असा, आणि पंचायतीनं त्यांना केन्ना दिला, जेव्हा TCPन जो तसा दिला तसं त्याप्रमाणे. आता झाला किती ग्रामस्थांक तर सारखो ना, सारखो ना असे दिसता, त्या खातीर आम्ही ते ग्रामस्थांक आणि TCP त्यांना सगळ्यांना आपण आम्ही हे करतो. रोड वायडनिंग झाला पण तो क्लिअर दिसता, PWDचं रोड वायडनिंग प्रायव्हेट पार्टीन केलं म्हणून एक क्लिअर दिसतं पण लायटी खांबे भितर दिसता, तुमचं ओल्ड साखो असतो रस्त्याची भितर खूप असा, त्याबद्दल किती काय त्याच्याच खातीर आम्ही जॉईंट इन्स्पेक्शन मागता न्ही, PWD TCP सगळ्या खातीर. ते येऊन हांगा त्यांना एक्झिस्टंट PWD हय ऍक्च्युअल म्हणजे आम्ही त्यांना लेटर धाडटले, ते येतले की ना ते त्यांच्यावर असा. आम्ही लेटर धाडटले इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाकूय लेटर धाडटले, TCPकूय धाडटले, आणि PWDकूय धाडटले. ते येतले हांगा, त्यांचे त्यांचे किती डिसिजन आहात ते मागीर ते जॉईंट इन्स्पेक्शन जातकीतच कळटले. कितले नाव सांग तुझं? श्रीकांत नाईक. ऍड्रेस कंप्लेन कितें केली? कंप्लेन आम्ही किती लागून केली जाणार, वो रोड PWD न्ही, आणि हांगा कोण तरी येऊन काम करता, म्हणजे आम्ही PWD लेटर धाडले, कोण काम करता ते म्हणटा आमकां काय खबर ना जाणा. म्हणटा हो कोण तरी प्रायव्हेट येता आनी हांगा काम करता, आमचे मेन गांवकार हेचो रोड न्ही तो PWD, तो प्रायव्हेट थंय येवन कित्याक काम करता, तेजे कडेन कितें आसा जाल्यार तेणें दाखयचें, कोणें परमिशन दिला तेवूय तेणें दाखयचें. मेन हो सगळ्या गांवच्या लोकांचो न्ही रोड मेन, आणि हो 10 मिटर आमकां रोड सारखो क्लियर आसा तो आमगेलो, तसोच आमकां तो ह्या फुड्याय बी क्लियर जावंक जाय, तो पर्यंत हांगा कांयच करूंक मेळपाना. आणि जर तेणें ते केले जायत आमी हो रोड ब्लॉक करताले गांवचे लोक. हे पयलीं सांगपा पंचायतीन कितें आसा ते तेणें एक्शन घेवची तेंच्यानी, पूण पंचायतीचे कांय लागना म्हणटा न्ही ते. पंचायतीक प्लॉट करून लोकांक घर बांदपाक दिता आनी बेकायशी पळया कितले आहा ती पळय दोंगरा पळया. PWD लायनीचे म्हणून घरां मारली, PWD एक्शन घेयना. हा आतां फाल्यां तुमी हांगा गाडयो हाडटले, हे प्लॉट एवडी करताले आनी गाडयो रस्त्यार हाडून दवरताले, आमचो रोड खंय वयतलो? हा मागीर तुमी हे करताले, तुमी रोड दाखयताले, लोकांक प्लॉट दितले वयताले. तेन्ना आमकां हांगा तेणे सामके रोड क्लियर जाले शिवाय हांगा कांयच जावंक जायना. आमचो 10 मिटर 10 मिटर गटर कोण म्हणला? आता गटार बांधला कोण? तो PWD म्हणटा आमकां खबर ना कोण कोण म्हणटा. खंय अग्रवालान बांधला, अग्रवालाक कोणें परमिशन दिलें गटार बांदपाक? हेणे पंचायतीन चौकशी करपाची, पंचायत हांगा आसा ती कितें कुट्टी रोडूच करपाक आनी प्लॉटूच विकपाक? प्रायवेट रोड कोणाले जमनीच्यान हे घालप?
पंचायत कहीं एक्शन घेना कुठे पंचायत ये डायरेक्ट मजे कितने तंका सामान पे सात वर्ष जाए हंगा ये करता सब दोंगर काबार के बेकाईची घर बंद पैया को एक लायसन आता तुम पैया पंचायती कि फायदा हाँ ये दिवी आते पैले अपने बल्स भर मोक जाए आता त्रास भोगता है दोंगरा उदक आने अति मसो बंद किया कोर्टा वो फॉरेस्टान चार जाए चार गठार बांधी पड़ता एक गठार उदक वसपा ना ना ना, ना ये कि तो लोट हंगा सब भरता पाउस पड़ी मोटो वसपो मेना डोंगर कटिंग जाए हाँ डोंगर कटिंग रस्त्यार वही माती रस्त्यार पंचायती सकते पंचायत आयकना वालेत काढणार लोकांचे सण्णा सगळे रस्त्यार येल्या पळयात झाल्या रस्त्यार सांग पावल्या आता मागणी डिमांड आमचं पहिली मेन रोड 10 मीटर वो आमकां क्लियर जाऊन गांवकारांक दिवपाक जाय पीडब्ल्यू चिरपुटे चिरपुटे तो डायरेक्ट पणजे वयता चिरपुटे ना तो सगळो पणजे वचो आहा तो कालिदास गावडे हांगचोच रहिवासी आसा आयज आमी हांगासर जमल्या की हे सगळ्यांक हांगासर हो मॅटर कितें आसा दिसी पडटा जो वयल्या बॉर्डरीच्यान तो सकयल बॉर्डर पर्यंत हांगासर गटर जाता आनी रोड वायडनींग जाता पूण हे सगळें इल्लिगली आसा हांगासर आमी कितलेशे पावटी हांगासर पंचायती कुर्टी खांडेपार पंचायतीक लॅटर दिवन पळयले पूण ते केन्नाच एक्शन घेतले पूण आयज आमी सगळे जमिल्ल्या कारणान आयज पंचायत हांगासर येयली आनी नाका आशिल्ले आमकां हांगासर पत्रकार दाखोवपाक ना पूण सगळी तेंची इल्लिगली आसा आनी जे गटर्स तिणी अप टू वयली बॉर्डर ते सकले पयली बॉर्डर बांदलेले आसा ते इनकम्प्लीट आसा आनी ते हे सगळे डोंगराचे उदक आसा ते गटरान वयतले आनी थंय जावन तो पर्यंत ब्लॉक उरतले पूण ते कितें म्हणटा फुडें पर्यंत बांदतले पूण आमकां तरी दिसना हे फाटल्यान जे प्लॉट आसा ते ऑलरेडी विकलेले आसा आनी ते प्लॉटांक लागून हो आयज रस्तो वायंडींग आनी हे गटर जाल्ले आसता त्या खातीर हे पंचायतीक खूब फावटी रिक्वेस्ट केलो आनी त्या पंचायतीन हे जे पर्यंत हे सगळें हांगचे क्लियर जायना तो पर्यंत हे स्टॉप दवरपाची गरज आसा आनी जर ते हे जायना जाल्यार हे परत हांगासर मोठे आंदोलन जावपाची तयारी आहा ही लास्ट पंचायतीक हे शिटकावणी दिता आनी तिणी जाता तितलो जे हे रहिवासी आसा तिंका सहकार्य करपाची गरज आसा. कर्नाटकात सरकारान गोरवांचे हत्येचेर बंदी घालपी कायदो हाडपाचे चितला. हो कायदो पास जालो जाल्यार कर्नाटकाच्यान गोंया येवपी मासाची निर्यात बंद जातली. देखून मुख्यमंत्री प्रमोद सावंतान ह्या विशीं कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्या लागीं उलोवन हो विशय सुटावो करचो. कुरेशी मीट ट्रेडर्स असोसिएशनान मागणी केल्या. एंटीकाव बिलाक लागून ऑपोज करपाक जे कर्नाटकान असेंब्लीन पास जाला पूण कौन्सिलान स्टक केला म्हणजे होल्ड केलेले आहा कित्याक अपोज आहा आमचे बी अपोज जशे आहा तशे कर्नाटकूय थोडे रईत आणि फार्मर्स विमर्स यांच्यानी बी अपोज केले आहा. तर आम्ही काल सीएमाकडे रेजिडेंट गेले आम्ही घराकडे आणि आमचं मेमोरँडम दिला त्यांना आणि सीएमान ॲश्युरन्स दिला की आपण कर्नाटक गव्हर्नमेंटाकडे उडयता आणि आमची किती डिफिकल्टी आहा त्याला आम्ही सांगला थंयसर की हे जे बील आहा हे बिला प्रमाणे आमकां थंयसून कर्नाटकासून मासूय हाडपाक मेळचें ना आनी एज वेल एज लायव्ह कॅटल्स बी हाडपाक मेळना. कित्याक हिंगा तुमकां खबर आहा गोवा मीट कॉम्प्लेक्स हिंगा ऑलरेडी गोवर्मेंटाची आमचे फॅक्ट्री आसा जे कडेन आतां आमकां लोकल ट्रेडर्सांक सप्लाय करपाक. तर ही बील येयले जाल्यार आमकां दोनूय कडेन बिफूय येवचें ना आनी लायव्ह बैल येवचे ना म्हणून आम्ही सीएमाक सांगला. सीएमान एश्युरन्स दिला त्या प्रमाणे आता तो फुडें आता कर्नाटक गव्हर्नमेंटाक कितें करतलो आनी कितें उलोवन आमचो एक रस्तो काडटा ते आमी पळोवपाक आतां बसल्या आनी आमी बिलाक कितें जाता कितें लुकसान जाता तें मातशें तुमकां आमी सांगता. हे बील जे एंटी बील काव आहा हेज्या पयलीं ऑलरेडी 1996 काव प्रिझर्वेशन ॲक्ट 1996 ऑलरेडी लॉ आसा 64 आणि तितून किती बरयला की काव स्लॉटर ना काव स्लॉटरचे परमिट ना तुका आणि इफ काव स्लॉटर करता झाल्यार पनिशेबल आहा आणि तो लॉ अजून चालू आसा
आणि त्या लॉ प्रमाणे आम्ही आमचा धंदा चालू दौरला आजपर्यंत. आणि आम्ही मागतो की तो लॉ असं असल्या असताना व दुसरो अँटिकाव लॉ हाडून आमच्यावर एक घात घातल्या भाषेन केला. कित्याक तो लॉ म्हणटा गाय आणि 12 इयरचे सकयल मारपाचे ना. ऑलरेडी आम्ही 12 इयरचे वयरूच मारता बैल आणि म्हस किती आहात ते सगळे मारपाचे जे वस्तू. आणि हे एंटी काव बिल जे येला ते कायच मारपाचे ना तितून आहात. तर हो लॉ येत जाल्यार फाल्यां मागीर हिंगा आमकां गोंयांत बैली हाडपाक मेळचे ना आणि मासूय येवचे ना. ताका लागून आमी आज सगळे जाण अपोज करतात ते बिलाक. आणि जाता तितले CM हितून इन्वॉल्व जावन कर्नाटक गोवर्मेंटाक तेंच्यानी ते बील स्टॉप करपाक लावूंक जाय. अजून लेजिस्लेटिव्ह कौन्सिलान पास जावं ना. आफ्टर दॅट इट वील गो टू गव्हर्नर. देर आर 50% थिंग्स रिमेनींग. इफ रिमेनींग असताना देखून पुलिसान आणि थिंगाच्या डॉक्टरान कंप्लिटली बंद केला ऑलरेडी, वीच इज नॉट करेक्ट. हांव आमच्या CM-क मागता थंय उलयन अजून बील क्लियरली पास जावं ना, अजून अमेंडमेंट जावं ना, स्टील नो नोटिफिकेशन्स कम. सो आज द डॉक्टर्स त्यांच्या डॉक्टरां माझ्या लागी मागता की आमकां सर्टिफिकेट दी. नोटिफिकेशन जाय सर, बील टेबल जावन कित तरी जाता, पास जाता ना फेल जाता तेन पास सर आमच्या बिजनसाचेर आड हाडपा न्हू. टील द टायम बील इज कंप्लिटली पास्ट, सगळे अमेंडमेंट जायन, नोटिफिकेशन पास जायन, सगळे डॉक्टरां पावले येऊ सर, आमकां मातशें बिजनस करून दिवचे. क्रिसमस आहा आमची मेन टायम आतां हें. कोरोना व्हायरसा लागून आमी चार महिने पयलीं बंद आसले. आतां हें परतून मेन टायमार आतां तुमी बंद केल्यार CM-न मातशें इंटरव्यू जावन तेंच्या CM-क उलयन बील जाय सर इतली तरी मागणी आहा की आमकां अलाव करचें. हे 2 महिने लागत ना 3 महिने लागत, टील द नेक्स्ट असेंब्ली सेशन एटलिस्ट जाय सर आमकां बिजनस करपाक दिवचे. आणि नाजाल्यार ओल्ड बील आहात तितूनच लागू जाता. आतां न्यू बील अजून अमेंड जावं ना काय ना तेंच्यांनी जबरदस्ती करचे न्हू. दक्षिण गोंयचो खासदार फ्रांसिस सार्दिनूय हे विशीं उलयलो. पळयात तो कितें म्हणटा ते. खरोच जाल्यार मायनींग आतां प्रायम मिनिस्टर मेळ्ळो लोकांनी बिका लागून नॉट कर्नाटका रिक्वेस्ट इन कर्नाटका युनियन फॉलो. We are not Aikari Baba. We are not asking for cow meat. Tingbon kelna marbache. Only am kyo babon dalo. Sorry to hold on. Tu tinga adu menna ing maru komes koi. Aba tu ar bontu churu koi. Kit munda ho? Maan tati munda hai. Tumi data kutte ra? Kutta. Tui bore suggestion kele chitil na hai. तुय म्हणून एक लेटर करता. थँक्यू. आनीक द्या. सेंट्रल लिडरशीप ब्लेम करतो का लोकल लिडरशीप? सेंट्रल कित्याक लागलो बाबा क्लियर केलो ना. तूं चिंता हांव चिंता सुपर केलो तुवें. सेंट्रल लिडरशीप आतां येना, लोकल लिडरशीप कोणटा ते तूं चिंता. आनी कोण जाय तो तूं चिंता. आनी सांगलो इच वन आय एम गिवींग चॉयस टू थिंक. So, I'm talking about the leadership. Who is a leader? You know, Barkele and Aung Yanaka. Leader Kona Ato, Chief. Next, anybody else? Was it a blunder on the part of the party who contest on the party? That's what I said. I said, last few decisions, which you call blunder, which I would not agree if I were part of it, they have taken by political novices. Don't know politics at all without taking seniors into consideration. If I was not there, I was not called for the meeting. Won't be like this. After you decide, there's no point because I don't go out. Whatever I have to say, I discuss at the party level. There are reports that some suggest that the absence of a minority face has also caused a party in the SASE. I wouldn't say that is for the party leadership to think and decide. How you describe South Goa development as South Goa?
गोवा 365 खातीर म्हापशेच्यान संदीप कमुलकार. लिबरेशनाच्या नावान पंडित जवाहरलाल नेहरूक बदनाम करूं नाकात. नेहरू आसलो म्हणून गोंय आसा, पूण फकत नेहरूक लागून गोंयांत मुक्ती मेळपाक कळाव जालो. नेहरूचो मुक्ती झुजात कसलोच वांटो ना अशें सांगप पडमूरपण. अशा राज्यकर्त्यांचो आमी निषेध करतात. दक्षिणायन अभियानान पत्रकार परिशदेंत भारताचो पयलो प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूचे भाजपाच्या राजकारण्यांनी चलयल्ले बदनामीचो समाचार घेतला. लोकांनी असत्याचेर विश्वास दवरचो न्हू आणि सत्याधारांनी खरो इतिहास बदलून सांगचो न्हू असे अभियानान मागला. गोय सरकार गोय मुक्तीची डायमंड ज्युबिली सेलिब्रेट करता. बरी गजाल, आमकां खूब आनंद आसा की त्या निमतान तरी मुक्ततेचो संदेश लोकां मेरेन पावतलो. मुक्तीचो अर्थ कितें हेंय लोकांक समजून पावतलें. आनी ह्या वर्सा सरकाराक सगळे तरेचो पालव दिवपाचो आमकां आमची इच्छा आसा. आमी दक्षिणायन अभियान म्हणून बी कांय उपक्रम राबयतले ह्या वर्सा. आनी आज आमी प्रेस कॉन्फरन्स इतल्याच खातीर घेतात की आमकां पयलें म्हळ्यार सरकाराक सरकाराचे अभिनंदनही करतात की गोंय मुक्ती वर्स डायमंड ज्युबिली म्हणून सेलिब्रेट करतात. आनी म्हणून उद्घाटनाक आमचे राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी हांगा येवपाचे आसा. त्या निमतान आमी एक संदेश लोकां मेरेन पावोवंक सोदता. फाटले वर्सभर फाटले कांय म्हयने आमी आयकतात की गोंय मुक्तीचे संदर्भान सरकार कांय अशी कॉन्ट्रवर्शियल अशी विधानांय बी करतात. सरकार म्हणना कांय लोक कांय नेते जे आसात भायल्यान आयिल्ले किंवा आमचे भितरले. हालींच आमच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणले की गोंय मुक्त जावपाक कळाव लागलो नेहरूक लागलो. हे अशे तरेची विधानां करतकीच लोकांचोय बी एक डायवर्ट जाता लक्ष. अशें जावपाक जायना. गोंयची मुक्तीक सरकार भारत सरकार जबाबदार आशिल्ले. सगळे तरेचे उपाय घेवन थकले उपरांत सरकारान आर्मी धाडून गोंय मुक्त केले. ज्या अर्थान मुक्तीच्या काळांत एकही ब्लडशेड जाली ना. लोकांचो येवकार जात्रेन भितर सरिल्ले फौजेक मेळ्ळो ताजे वेल्यानच कळटा की भारत सरकारान कितली जतनाय घेवन हे एक्शन विजय ऑपरेशन विजय आतां घेतिल्ले. नाजाल्यार केदोय व्हडलो ब्लडशेड जावं येतालो. त्या खातीर जे डिप्लोमॅटीक एफर्ट्स आशिल्ले ते भारत सरकारान जाणीवपूर्वक आनी खूब पेशंटली ताणें हे उपाय घेतिल्ले.
आनी ताकाच कारण म्हणजे पुढचे 61 वर्षा जेव्हा गोंय मुक्त झाले त्यांना कसलोच बोवाळ जायनासतना पीसफुली हे जावप पावले एक्शन की इतले सगळे आसतना नेहरूचे नाव बदनाम करपा खातीर किंवा गोंयच्या मुक्ती मुक्ती संग्रामात नेहरूचो कांयच वाटो नाशिल्लो किंवा नेहरूक लागून कळाव जालो हो जो एक मिसप्रोपगंडा चलता मिस इन्फॉर्मेशन लोकां कडेन पावयता ताचो आम्ही निषेध करता की महात्मा गांधीच्या शांतीकाय आणि अहिंसा या मार्गान गोंय स्वतंत्र जाता काय ना हे नेहरूक पळोवपाचे आशिल्ले त्या खातीर गोंयचे स्वातंत्र्य पुढाऱ्याक त्यांनी खूप पाठिंबो दिलो सहाय्य केले तिसरे नेहरून केले ती 1954 ते 1955 ते 1959 त्यांनी इकॉनॉमिक ब्लॉकेड केलो आर्थिक कोंडी केली गोंयात खंयचोय भारतीय माल येना जालो आणि गोंयचो माल भायर वचणार अशे कितलेशेच उपाय ताणें घेतले जेन्ना ताका कळ्ळें की महात्मा गांधीचो शांतीकायेचो अहिंसेचो मार्ग जायना मार्गान पोर्तुगीज गोंय सोडना आणि आंतरराष्ट्रीय पातळीचेर आपले योग्य वातावरण केलां तेन्ना ताणें ऑपरेशनल विजय केलो म्हणून नेहरूचे आम्ही उपकारी आसपाक जाय त्याच बरोबर एक गजाल लक्षात घ्या की गोंय जे आज स्वतंत्र उरला कोंकणी भाषेक एक स्वतंत्र भाषा जो दर्जो मेळ्ळा ताजेय श्रेय जवाहरलाल नेहरूक वता म्हणून ताजे विशीं आमी कृतज्ञताय बाळगूंक जाय अशें म्हाका दिसता झांतिको डिसुजा म्हणून एक फ्रीडम फायटर आसा ज्या फ्रीडम फायटरांनी हे पुस्तक 1996 आम्ही तर बरयलां आणि त्या पुस्तकां भितर सगळ्यो गजाली आसा नेहरून किती केले पोर्तुगीजांनी किती केले युनो भितर किती झाले आणि किती हे सगळे तरेचे डॉक्युमेंट्स असताना तुम्ही हांगा अशे तरेचो एक गैरसमज आणि मुद्दम मिसप्रोपगंडा करतात फक्त नेहरू ब्रेशन करपा खातीर दॅट नेहरू डिलेड द लिबरेशन ऑफ गोवा तुमची नेहरू कडेन किती असा ते आम्हाला लागना पण दत्ता बाबान सांगला तसे भाईनी सांगले तसे नेहरू बद्दल आमकां सगळ्यांक अभिमान असा दोन गजाली लागून एक खूप गांधीजी प्रिंसिपल्स घेऊन एक गोयच्या नामान जे पळय बॅटल नेहरू इंटरनॅशनल लेवलाचेर खेळ्ळो आम्ही तातूंतल्यान कसलोच ब्लडशेड जायनासतना आर्मी भितर घुसतकर दोन दिसां भितर आमी कॅप्चर करपाक पावले हें वातावरण नेहरून तयार केलें आनी गोवा लिबरेट केलें एक दुसरें इफ इट वॉज नॉट नेहरू गोवा वुड हॅव बीन महाराष्ट्रा बाय टुडे ओपिनियन पोल 1967 जाल्लो बट नेहरूचे प्रेशर फ्रॉम 1946-47 आशिल्ले कारण महाराष्ट्राचे सगळे लिडर यशवंतराव चव्हाण धरून मोरारजी देसाय धरून सगळे लिडर जे आशिल्ले ते सांगतले गोंय महाराष्ट्रा भितर घालपाचे आणि नेहरू तेन्नाच्या 1947 साकून प्राईम मिनिस्टर जायत साकून सांगत आशिल्लो नो एकूच मनीस सांगतालो नो नो वे फ्रांस फ्रेंच कॉलनी पोंडिचेरी आणि गोवा पोर्तुगीज कॉलनी गोवा हांची युनिक आयडेंटिटी असा दॅट आयडेंटिटी निड्स टू बी मेंटेन तांची भाषा असा कोकणी भाषा दॅट कोकणी भाषा निड्स टू बी मेंटेन आणि ताका लागून आम्ही 10 वर्सां ती युनियन टेरिटरी दवरतले 10 वर्सां नंतर मागीर लेट पीपल डिसायड वॉट टू डू आणि इंदिरा गांधीच्या वेळार मागीर ओपिनियन पूल जाता ह्या सगळ्या गजालीचे बट तें गोंय वेगळें उरपाचे सुरवातेक जे आशिल्ले ते नेहरूक लागून जाले ओपिनियन पोल नंतरचो सो ह्यो गजाली जेन्ना आसात तेन्ना गोंयकारांक नेहरू बद्दल प्रचंड आदर आसा आणि हो आदर आसा त्या आदराच्या वटी आम्ही सांगतात की गोंयच्या लिबरेशनाच्या नावान नेहरूक बदनाम करनाका सगळे गोंयकारांक वायट दिसतले आणि ह्या सगळे जे कोण बदनाम करतात तांणी लक्षात दवरचें की जर नेहरू नाशिल्लो जाल्यार आयज ते चीफ मिनिस्टरय आसनाशिल्ले मिनिस्टरय आसनाशिल्ले आणि MLA आसनाशिल्ले हांगा राज्यच आसनाशिल्ले म्हणून आम्ही तांकां सांगतात की बेमान जायनात नेहरूच्या नावान बेमानपण करनाका तो नेहरू नाशिल्लो जाल्यार आमचे गोंयच उरनाशिल्ले हे लक्षात दवरात जिल्हो पंचायत वेंचणुकेंत काँग्रेसीक हार खावची पडली हे हारी खातीर दक्षिण गोंयचो खासदार फ्रांसिस सार्दिनान काँग्रेसीच्या फुडाऱ्यांक जबाबदार धरला पळयात तो कितें म्हणटा तो आय थँक ऑल देअर वर्कर्स हू वर्क्ड फॉर दीस ZP कॅन्डिडेट टू गेट दॅट इलेक्टेड दो वी गॉट ओनली 4 सीट्स मेनी ऑफ आवर गाईज were not given ticket. They contested as independent, some of them won, others lost, and made our also candidates to lose. I totally blame the leadership of the party. I also blame the people who had taken some of these decisions.
politicians of late. They are political novices. They have not taken the seniors into confidence, and some of them call the seniors who are still who get elected, they call them grandfathers. Everybody should understand, to run any organization, you need a combination of juniors and seniors. Seniors who have been getting elected so many times, and juniors who have a dream, and we also want them to dream, and we want their dreams to come true. But once again, to run any organization, you need a combination of juniors and seniors. Today only I read some people saying that all these demonstrations that were going on in order to stop the various projects, sort of they are taking a green line that people have accepted this. It is wrong on their part to think like this, because there is no connection between these decisions and the Zila Parishad elections. Even if all the seats had to go to the opposition, they can only recommend to the government, and they cannot take a decision, because these are panchayat elections. When the government elections come, assembly, that is the time people will show them, or people will decide. So I request all Goans to open their eyes. And if you want Goa to prosper, if you want to see that the Goa, which the posterity has left for us, the past has left for us, if you want to leave to the posterity, then all these decisions have to be cancelled. We must keep Goa intact for our future generation. And to decide that, right now the government can decide. And every time I have been saying, if people can change the government every 5 years, if this decision has not been implemented for the last 9 years, then you have no right to continue with this decision. When people have come on the roads, change the decision, we don't want these projects. And this year, as we are celebrating 60 years of independence, of our liberation, one side you want to celebrate, and other side people coming on the road stopping this. Don't punish people for nothing. गोयची लेखक आयरीन कार्दोजाच्या रिफ्लेक्शन ह्या लेख संग्रहाचे निकतेच पणजे प्रकाशन झाले. कांदोळ्याच्या अमर प्रकाशनान हो सुवाळो घडवून हाडलो. In the very first segment, which is titled Personal, she pays a tribute to her parents who laid the foundation of the values which she upholds and she pictures and mirrors in this book. Her father, who is going to complete, I think, 99 years in another 2 months from now, is still there. And her mother, who will complete 20 years of passing away, next year, right? Yeah. So you can see the values through these writings, and as she herself claims that these two chapters in the segment called Personal are indeed very personal to her. And she got very emotional, because in the first part she interviews her father and she sits with him and gets his entire background of how he grew up, how his experience was there, the boarding experience, you know, and then her experience towards him. The entire, literature, you know, one can call it, it's like an auto-narrative. It's an autobiographical way of writing, wherein she's writing very personally, and there is that personal connect with the reader,
यू नो यू कैन एक्चुअली जर्नी अलोंग विथ हर व्हाइल शी इज राइटिंग देयर. आयचे खबराचित्र हंगा सोंपता, मेळया परत फाल्यां ह्याच वेळार. मोग आसचो.